टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. हॅलो 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 अजय टायगर सर, मला जालिंदर भाऊ नंबर दिला तुमच्यावाला। मी पुण्यातून बोलतोय, मी राहणारा प्रॉपर बीडचा आहे। इथले एक साहेब आहेत सर, माझ्या मुलीचा आड मी घेतलेले, माझं पेमेंट रोखलंय, मी माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हाच भाऊनी मला इथे मदत केली होती। नाव काय तुमचं? माझं नाव दत्ता माने, दत्ता माने माने. कुठले प्रॉपर तुम्ही दादा? भिडताय बी, बर, आता कुठून बोलतोय तुम्ही? मी पुण्यातून बोलतोय इथे लोणीगंज मधून। बर, काय विषय होता? विषय म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला होता, मी तुमचं काही काम करू शकतो, मी ड्रायव्हर होतो टँकरवर, तेव्हाच मला भाऊनी इथे मदत केली होती। भाऊचा नंबर माझ्याकडे होता, तानाजी भाऊला लावला होता पण त्याने उचलला नव्हता, मग यांना लावला मग त्याने उचलला, ते म्हणले मी नंबर एक देतो त्यांना कॉल करा। मी तिकडून मध्ये काम करत होतो, मला ते परवडत नव्हतं, 11-12 हजार आपले फॅमिली सगळे, माझी मुलगी इंजिनिअरला इथं जीएसपीएम ला, आता मी 30 हजार भरलेत, मला अजून 15 हजार करायचे, 3 महिने झाले मी त्याच्या मागे लावले, पैसे द्यायला आमच्या घरच्याला पाठवत, घरच्याला आश्चर्य पडलं नाही रे, देत नाही काय करायचं करा तुम्हाला, आता मदत काय पाहिजे तुम्हाला? मला माझे पेमेंट काढून एक मिनिट एक फक्त मिनिट तेवढं। हॅलो, हॅलो. हा सर कटला होता फोन, हां बर, बोला. मला माझं पेमेंट लागलं, मला पोरीला पैसे भरायचे तिथे कॉलेजला, बर, कुठं काम केलं घर तुम्ही? मी सिक्युरिटी मध्ये काम केलं इथे लोणीकंदला, 2-3 महिने रेग्युलर काम केलं त्यांच्या उपसरपंचच्या बंगल्यावर केलंय, दुसरीकडे तिकडे टाकलं तिकडे केलं, पण जिथे टाकलं ते इनडायरेक्ट अच्छा खाद्याने टाकलं, तिथे फार व्यवस्थित सोय नव्हतं, तरी मी काम केलं आणि त्या सुपरवायझर थोडी माझी किरकिर झाली, मला म्हणलं तुम्ही घरी या, हां तुमची किरकिर झाली, मी घरी आलो, मला म्हणलं दुसरा प्लॅन देतो, म्हणलं ठीक आहे चालतं, मी काय बोललोच नाही, म्हणलं मला प्लॅन द्या, म्हणलं नाही, म्हणलं कसं राहू द्या, म्हणलं तुमचं जे काम होत नाही तुम्ही करू नका, म्हणलं ठीक आहे चालतंय। मग मी काय केलं, एक साहेबाचा रिक्षा चालायला घातला, म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, बसून तरी घरी काय करणार आपण, हा सिपोर रिक्षा चालवतोय आता दुसऱ्याचा, मी 3-2 महिने झाले पैसे द्या पैसे द्या, मला आज देतो उद्या देऊन गावात, समजा आपण गावात राहतो इथे त्यांच्यावाल्या, तर ते आता 3 महिने झाले घरच्यांना पाठवलंय मुलीला पाठवलंय, ते अजिबात पैसे द्यायला तयार नाही अजिबात। काय काम केलं? मी सिक्युरिटी मध्ये होतो ना, किती माझा पेमेंट आहे? ऍक्सिडेंट, हा पेमेंट किती? 12 हजार रुपये, 12,000 रुपये. हा 25 दिवसाचं पेमेंट अडकलंय माझ्यावर। मग हो, त्यांचा नंबर पाठवा, मी बघतो त्यांचा नाव आणि नंबर पाठवा. पाठव का? हो पाठवा. हॅलो हॅलो हॅलो, हा भाऊ मी माने बोलतोय, म्हणलं कुठून? पुण्यामधून. नाही का तुम्हाला काल नंबर दिला होता मी, त्या माणसाने माझे पैसे रोखले म्हणून, कशाचे पैसे? सिक्युरिटी गार्डचे. हा 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 अच्छा 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 हा तुम्ही नंबर पाठवला नाही मला? पाठवलं सर, मी नंबर मेसेज केलाय तुम्हाला त्याच नंबरवर तुमच्या. आणखी पाठव, आणखी एकदा पाठव, परत पाठवू का? हो हो बर बर, ठीक आहे ठीक आहे चालतो. हो हा बोला ना. हा माने. हा बोला की. कुठल्या जागी काम केलं म्हणलं तुम्ही? मी इथं लोणीकंदला. लोणीकंद? हा लोणीकंद पुण्यामध्ये. भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव पैसे लोणीकंद आहे. अच्छा, कुठल्या जागी म्हणजे काय काम करतो? सिक्युरिटी मध्ये. सिक्युरिटी गार्ड मध्ये का? हा माझा ऍक्सिडेंट झाला होता ना, मी ड्रायव्हर होतो पण माझा ऍक्सिडेंट झाला होता, तर मी लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये तिथे ऍडमिट होतो, भाऊच्या वेळेस मला खूप मदत केली होती, तर भाऊचा नंबर होता माझ्याकडे, तर भाऊ म्हणले कधी काय तुला प्रॉब्लेम पडला तर मला कॉल करी जाय, मी तुला मदत करीन. बरोबर बरोबर. हा तर मग ते मला दुसरं काम होत नव्हतं, अजून का होत नाही, तर मी मग ते सिक्युरिटी गार्ड काम करत होतो नाईटला, आणि दिवसभर आपलं मी दुसऱ्याचं रिक्षा घेऊन आपलं चालत होतो. बर बर. तर मी म्हणलं आता मला काय ते परवडत नाही, ते कारण की झोप होत नव्हती काहीच नव्हतं, मग दोन्ही कामं जमत नव्हते ना, तर तिथले ते सुपरवायझर माझी थोडी किरकिर झाली होती, तर मला म्हणले तुम्ही घरी या, मी घरी आलो दुसरा पॉईंट देतो चांगला, असं तसं बोलले परत काही पॉईंट दिला नाही काही नाही, 25 दिवसाचे पैसे तसेच रोखून ठेवलेत. आज हॅलो हॅलो, किती दिवस काम करते तुम्ही? मी 3 महिने काम केलं सर.
पेमेंट किती दिवसाचे अडकले? 22-23 दिवस राहिले. का देत नाही? मी बोललो त्यांना देतो, मी पळून चाललो, काय असं काय तसं काय. आता मी इथं राहतो त्यांच्या गावामध्ये, जास्त काय बोललो नाही. आपण इथं राहतो गावामध्ये असं. आता मी इथं जवळजवळ समजा 10 वर्ष झाली इथं राहतोय ना त्यांच्या गावात. त्याच्यामुळे घरच्या मध्ये काही बोलूच नका जास्त काही. तुम्ही मग आता 1 महिना झाला, 2 महिने झाला, आता 3रा महिना चालू आहे. आता मला गरज पडली तू पैशांची तर मी घरच्यांना बोला लावलं. घरच्याला म्हणलं तुम्ही बोला, घरच्याला 2 शब्द बोलले देतो पळून चाललो का, लगेच नंबर ब्लॅक स्लिमेंट टाकून झाला. लगेच म्हणलं म्हणलं काय कारण आहे, म्हणलं काय बरं, म्हणलं आम्ही चोरी केलंय काय, लबडकी केली काय, ड्युटी नाही केली. हा किरकिर तर भांडणं कुठल्या बी ह्याच्यामध्ये होतच असेल म्हणलं आता थोडेफार कशावरून बी. एवढंच बोललो फक्त मी. नाव काय ते समोर पेमेंट देणाऱ्या व्यक्तीच? बंटी, बंटी कंद. बंटी कंद? हा. बर, पेमेंट का बोलते? मी तेच विचारतो नेमकं प्रॉब्लेम काय झालं, म्हणलं पेमेंट न देण्याचं कारण काय झालं. हा तुम्ही कारण तर सांगा ना म्हणलं. बर, बोलतच नाही ते फोन ब्लॅकलिस्ट टाकून दिला आमच्या घरच्या बिन माझा बिन. आणि ते दुसरं ते त्यांचा मॅनेजर याच्यावर म्हणून ते म्हणतो आता मी सांगितले बाबा सांगितले पेमेंट द्यायला. पण ते मॅनेजर नुसतं सांग बोलतच म्हणतो. हा सांगितलं मी, बोललो. अरे म्हणलं किती दिवस झाले आता 3रा महिना चालू तरी बोललो काय होतं, कवरक बोलणार आहे. म्हणलं आता आम्हाला गरज लागते म्हणलं पैशाची. आम्ही जर श्रीमंत असतो आम्ही काय सिक्युरिटी मध्ये काम केलं असतं का म्हणलं. गरीब माणस आहेत म्हणलं आम्ही, हातावर इथं लेकरांचं शिक्षण करतो म्हणलं आम्ही, हातावर पोट भरून. असं प्रॉब्लेम झालं बघ. आणि आता आपली काय आपण काही चोरी केलेली नाही, आपली लबडकी केली नाही, काय नाही, ड्युटी क्लिअर केली. फक्त सुपरवायझर माझी थोडी किरकिर झाली होती एंट्री मुळे. मी एंट्री केलेलं नव्हते आणि ते दुसऱ्या सिक्युरिटी गार्डने सांगितली होती, मी एंट्री केलेलं होते म्हणून गाड्यांच्या. बरं, एवढं झालं होतं, दुसरं काहीच नाही. तर मला मॅनेजर तू म्हणलं तर तुम्ही कशाला बोलले काय म्हणून. म्हणलं आता मग त्याचं कवर ऐकून घेणार आहे म्हणलं. तू बाहेरच मला विनाकारण लागलं बोलायला. पेमेंट न देण्याचं कारण काय म्हणतोय मी? काय काय सांगत नाही, अजिबात फोनच उचलत नाही. माझा नंबर ब्लॅक म्हणून टाकला, घरचे नंबर ब्लॅक म्हणून टाकला. घरचे तरी बोलले बरं, त्यांच्याकडून अशी काय चुकी झाली एवढी? हा कोणाची किरकिर तर कुठल्या कामावर कोणाच्या सोबत तर होतच असती. ठीक आहे, 8 दिवस, महिनाभर, 15 दिवस, हा 2 महिने झाले, 3रा महिना चालू तरी पेमेंट तुम्ही देण्यात लगेच फोन कट करून टाकला. 1 शब्द बोलला नाही, काहीच नाही. 1-2 शब्द बोलतो ना फोन करतो का? हा 1-2 शब्द बोलून कट करतात फोन का? हा लगेच कट करून टाकतो. त्याच्यापेक्षा एक दुसरं सर तुम्हाला नंबर पाठवतो मॅनेजर म्हणून. पेमेंट देतात त्याचा नंबर सांगा मला. त्याचा नंबर पाठवतो मग. ठीक आहे, ते मॅनेजरचा मी नंबर पाठवतो. काय नाव त्याचं? ते चव्हाण आहे तो नांदेड साईडचा. बाकी चव्हाणचं काही पैसे न देण्याचं कारण त्याचं? मी त्याला ते चव्हाणला बोललो ना नेमकं प्रॉब्लेम काय, ते म्हणतो माझ्या हातात काय पैसे देण्याचा, पेमेंट मालकाने दिल्याच्या नंतर मी तुम्हाला पेमेंट पाठवून. मग आता मालकाला बोलू का त्या चव्हाणला मॅनेजरला बोलू? तुम्ही आता काय करा, मी तुम्हाला चव्हाणचा नंबर पाठवतो. पहिले तुम्ही चव्हाणला बोलून घ्या बरं का. 2-2 जणांना बोलायची काही गरज नाही, फक्त एक त्या माणसाचा नंबर सांगा, त्या माणसाला बोलतोय मी. ठीक आहे, बरं, ठीक आहे, ठीक आहे. कोणाला बोलू? एक काम करा, चव्हाणला बोला मग तुम्ही. चव्हाण बरोबर त्या मालकाशी बोलत मग मालकाला सांगा ना का असं तुम्हाला कॉल आला. चव्हाण मॅनेजर आहे का? हा. ते सिक्युरिटी गार्ड एजन्सीचं नाव काय? सोमेश्वर सिक्युरिटी गार्ड लोणीकंद. सोमेश्वर सिक्युरिटी गार्ड एजन्सी का? हा एजन्सी आहे लोणीकंद. सांगा नंबर. हा 2 मिनिट. हा मी तुम ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. नंबर सांगा म्हणलं तुम्ही, होल्ड का ठेवते फोन? हॅलो 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 सर, तुम्हाला मी नंबर काढून मेसेज करतो. नंबर सांगा दादा. 2 मिनिट, ते नंबर आतमध्ये करतो.
हा सर नंबर घ्या. ज्या व्यक्तीशी आपण बोलत सांगल तुम्ही बोल्ड का करताय फोन, तुम्ही नंबर सांगा म्हणला. 55 42 64 हॅलो. हॅलो हा सर घेतला का सांगा नंबर. 99 23 42 44 61 हा 54 99 23 42 44 61 हा बरोबर. हा 54 का. हा 54. हा तुमचं काय नाव बोलल्या ओळखीतीने. माझं नाव दत्त माने. बर. हॅलो. हा निखिल कोण बोलतोय का. हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. माझ्याकडे कम्प्लीट आले दत्ता मानेची सिक्युरिटी गार्ड मध्ये काम केलं म्हणतोय. रडू रडून फोन करतो 3-4 वेळेस. त्याचं काही पेमेंट राहिले म्हणतात. काय विषय. त्याला 8 वेळा म्हणलं मी ऑफिसला याला त्याला फोन करू नको. तो ऑफिसला येत नाही. तो इकडून तिकडूनच फोन करतो. अच्छा तो हँडिकॅप आहे. त्याला मदत करा ना. काय ते विषय मिटून टाका ना. सगळं मान्य आहे साहेब की हँडिकॅप होता. मी त्याला नाईटचा पॉइंट दिला जेणेकरून त्याला प्रपंच चालवता येईल. तो डेला रिक्षा चालवत होता. त्याला नाईटचा मी झोपायचा पॉइंट दिला होता. बरं त्याला एकदा नाही मी त्याला 8 ते 10 वेळा प्रेमात सांगितलं माने तू दारू पिऊ नको. माने तू दारू पिऊ नको. माने ऐकतच नव्हता. माने एकदा तर डायरेक्ट तिथल्या मालकाला डसला. त्यामुळे मी त्याचं पेमेंट थांबवलंय. मी कुणाचं पेमेंट थांबवत नाही. काय नाही आणि डायरेक्ट तिथं माझी साईट आहे. नंतर मला प्रॉब्लेम होणार आहे का त्याला प्रॉब्लेम होणार आहे. मलाच होणार आहे ना. त्याने डायरेक्ट त्याला शिवे दिला तो. बरं मी सांगतो ना एवढं पण माने साहेब ते बोलू नये. पण साहेब माने बोलू ऐकतच नव्हता. माने त्यालाच उलट पलट बोलतोय. आता त्याच्या त्याला कामावरून काढलंय का. हा मी त्याला कामावरून काढून टाकलं. तेव्हाच म्हणतात हा मला यायचंय कामावर. म्हणलंय तू तुला पेमेंट भेटणार आहे पण मी काही तुला कामावर घेणार नाही. त्याला इकडे क्लिअर सांगितलं. चालतं देऊन टाका त्यांचं पेमेंट. काय विषय आहे ते हँडिकॅप आहे. असल्या कामावर दारू पित असेल ठेवायचं नाही. मग नव्हतं मग त्याला स्वतःच्या प्रेमात सांगितलं नाही. मी जाऊ दे मरुदे घरापाशीच राहतोय नाही का. जाऊ दे आजचा वेळ खराब आहे. त्याचा पाय मोडलाय. दुसरी कोण घेत नाही. त्यामुळे पण ते प्रेमात सांगायचं येत नव्हतं ना. मग थोडं थांबवलं त्याला. चालेल ना चालेल. काय अग्री करून घेतलं तुमचं. ते काय ते विषय देऊन टाका त्यांचं. हो हॅलो. हा म्हटलं भाऊ ते मॅनेजरचा कॉल आला होता मला. हो तुम्ही ड्युटीवर काय ड्रिंक वगैरे करत होता तुम्ही का. नाही नाही अहो माझा ऍक्सिडेंट झाला होता. ते काय केलं ते सुपरवायझरने त्या बिहारीने एका दोन सांगितलं यांना. तुम्हाला 3-4 वेळेस सांगितलं म्हणजे दारू पिऊ नका पिऊ नका. नाही 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 तसलं काहीच प्रकार. मला सांगा एवढी टाटा कंपनी माझ्याकडे 2 महिने होती. इथंच आमच्या घराजवळच गाव लोणीकन गावाला खेळून तेवढंच काय प्रॉब्लेम झाला नाही. त्याच्यानंतर इथं मला बंगल्यावर त्याने ठेवलं होतं 1 महिनाभर. तिथं काय प्रॉब्लेम झाला इथंच का सवाना पण सांगा सर. आणि मला मला दवाखान्याचे गोळे चालू आहेत. मला माझा ऍक्सिडेंट झाला. मला 2,50,000 रुपये खर्च आला सर. आणि मग मला सांगा एवढं होऊन मी ड्रिंक कसं काय करीन. आता तो बाहेरून येऊन मला काहीतरी तिसरंच बोलायला लागला. मी म्हणलं माझे इंटरन आहेत बाबा. ते बघ काय बघ कोणाचं काय आहे. विनाकारण तू माझ्यावर कसं घालतोय म्हणलं डायरेक्ट. एवढं 2-3 शब्द बोललो त्याने यांना 1-2 लावून सांगितलं डायरेक्ट. ठीक आहे राहू द्या. ऐकून घ्या. हा मी त्यांना बोललोय तुम्ही समक्ष जावा तिथं पैसे घेऊन टाका. बर बर ठीक आहे. नाही तो काय मला बोलणार नाही ना काही. हो काय बोलणार नाही. बोललोय मी त्यांना. बर बर ठीक आहे चालेल. हो ओके सर. ओके थँक्यू सर. ओके ओके.